यांचे वडील स्वर्गीय, त्यांचं नाव काय? आमदार तात्यासाहेब उत्तर बरोबर. वैशालीताई सूर्यवंशी यांचं जनसंपर्क कार्यालय ऑफिस पाचोऱ्यामध्ये. वैशालीताई सूर्यवंशी यांच्या माध्यमातून हळदी कुंकवाच्या या कार्यक्रमामध्ये सायंकाळी 6 वाजेपासून महिलांनी गर्दी केली होती. आता रात्रीच्या 10:30 वाजलेले आपल्यासोबत काही महिला आहेत, त्यांनी कशा पद्धतीने एन्जॉय केला काय सांगाल ताई? आम्ही खूप एन्जॉय केला ताईंमुळे, आम्हाला अशा कार्यक्रमाला यायची संधी मिळते. हो, पहिल्यांदा खूप मजा पण आली. यापूर्वी कधी गेले तुम्ही असा कार्यक्रम? नाही. मंगळागौर कार्यक्रम पण छान होता आणि हा पण छान आहे. वैशालीताईंचा, वैशालीताईंबद्दल काय सांगाल? वैशालीताई निवडून यावा ही आमची इच्छा. म्हणजे वैशालीताईंमुळे आम्हाला फक्त अशा कार्यक्रमात सहभाग घेता येईल. म्हणजे एकंदरीत महिला नेतृत्व असेल तर आम्हाला प्राधान्य मिळेल अशी भूमिका या ठिकाणी काही महिलांची. ताई काय सांगाल, आनंद होतो? हो, छान कार्यक्रम होता. ताईंनी खूप छान कार्यक्रम घेतला आणि खूप म्हणजे 2 तास बायकांनी फार एन्जॉय केला. तुम्ही आज हसल्या? हो, हसलो, एन्जॉय केला, डान्स केला, भरपूर मजा केली. परत लगेच काही दिवसांनी काय ताईंनी असा कार्यक्रम आयोजित करावा? हो हो, ताईंकडनंच अशी इच्छा असते आम्हाला की ताईंनी असा कार्यक्रम घ्यायला पाहिजे. पुढील महिन्यात मार्च महिन्यात 8 मार्चला महिला दिन आहे. महिला दिन दिवस सुद्धा त्यांनी अशा पद्धतीचं काहीतरी आगळावेगळा कार्यक्रम आयोजित करावा अशी महिलांची अपेक्षा आहे. आपल्या सगळे ताई आहेत, त्यांनी देखील खडखडून हसले आहेत आणि नाचले देखील आहेत, ते बोलूया त्यांच्याशी. काय सांगा? मला खूप आनंद झाला आणि आपल्या वैशालीताईंमुळे आम्हाला हे कार्यक्रम म्हणजे भेटला पाहिजे आणि आम्ही स्वतः अनुभवला सगळ्या स्त्रियांसाठी त्या खूप नेतृत्व आम्ही त्यांचं घेऊ शकतो. कुठून आला? आम्ही पाचोऱ्यामुळे. नाव काय? माती पवार, भारती समाधान पवार. म्हणजे ताईंमुळे त्यांना मोकळीक मिळाली असं त्यांना म्हणायचंय. आपल्यासोबत एक महिला आहेत, त्यांच्याशी बोलूया आपण. ताई काय सांगाल, कार्यक्रम कसा झाला? छान झाला, आनंद वाटला. नाही गेलेलो, नाही गेलो. आनंद वाटला तुम्हाला? खूप आनंद वाटला. घरचे 2-3 तास सगळं विसरून आम्ही आनंद घेतो केव्हापासून. त्यांनी म्हटलं तुम्ही थांबा, आम्ही घरी आहे, मुलांना सांभाळतो, तुम्ही जा. त्यांच्यामुळे आम्ही पुढे आलो. म्हणजे घरच्या लोकांना सांगितलं की पुरं तुम्ही सांभाळा, आम्ही एन्जॉय करायला चाललो आहे. त्यासोबत बरे ताई आहेत, त्यांचा देखील वैशालीताईंच्या माध्यमातून सत्कार करण्यात आला आहे. ताई तुमचा का म्हणून सत्कार केला? का तुमचा आदर्य श्री म्हणून पुरस्कार तुम्हाला? मी दूध व्यवसायामध्ये आहे, त्याच्यामुळे ताईंनी माझा सत्कार केला. माझं शूट पण केलेलं आहे आणि ताई येता जाता माझी स्कूटीवर मी दूध वाटत राहते. अच्छा. त्याच्यामुळे ताईंनी माझा सत्कार केला. माझ्या ताईंनी मला फोन केला की तुमचा सत्कार करण्यात आलेला आहे, तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये दुधाच्या, त्यामुळे तुमचा सत्कार मनाने करण्यात आला. माझं नाव अनिता पंडित जाधव आहे, मी भवानीनगर गिरड रोडला राहते. जी महिला उद्योजक होते, जी महिला काहीतरी काम करते, त्या महिलेचा सन्मान याच्यामध्ये क्षेत्रामध्ये, म्हणजे महिला म्हणून कोणी काम करत नाही पण मी उभी राहिले याच्यासाठी मला हा मान सन्मान मिळालेला. म्हणजे महिलेने उद्योजक व्हावं, महिलेने समाजात कार्य करत असताना पुढे यावं, व्यावसायिक व्हावं या दृष्टिकोनाने त्यांच्या मध्ये त्यांना प्रेरणा मिळाली आहे.